महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्रभर अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. पुण्यात अनेक समाजोपयोगी संघटनांनी एकत्र येत मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचं आयोजन केलं. गरीब आणि गरजू लोकांना फायदा होण्याच्या दृष्टीनं हे काम कौतुकास्पद आहे. विजय शिवाजी तरुण मंडळ, लोकमंगल प्रतिष्ठान पुणे, लायन्स क्लब ऑफ पुणे, आकांक्षा औंध पाषाण पुणे, स्वर्गीय श्री हरिभाऊ सोनवणे चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, मोफत रक्तदाब, रक्त शर्करा आणि हाडाची तपासणीही करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते 2 पर्यंत शेर्टे मारुती मंदिराजवळ, 10-17 बुधवार पेठ, शुक्रवार पेठ पोलीस चौकी समोर पुणे येथे होणार आहे. डोळे तपासणी प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर श्री प्रदीप दामले आणि त्यांचे सहकारी करणार असून डोळे तपासणीनंतर मोतीबिंदू असल्यास त्याची मोफत शस्त्रक्रिया प्रदीप दामले करणार आहेत. शस्त्रक्रियेसाठी लायन्स क्लब, औंध पाषाण आणि जनसेवा फाउंडेशन, आय हॉस्पिटल, आंबी रानवाडी, पानशेत, पुणे येथे जाणे येणे आणि येथील 2 दिवस निवास, भोजनाची व्यवस्थाही मोफत करण्यात आली आहे. तसेच चष्म्याचा नंबर असणाऱ्यांना मोफत चष्मे विजय शिवाजी तरुण मंडळ आणि लोकमंगल प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणार आहे. 20 वर्षापुढील सर्व व्यक्तींना ही तपासणी करता येणार आहे. लायन्स क्लब आकांक्षा पुणे औंध पाषाण यांच्यातर्फे आजचं हे आरोग्य शिबिर राबवण्यात आलेलं आहे. त्या शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी, रक्त शर्करा तपासणी, नेत्र तपासणी व जे कोणी पेशंट मोतीबिंदू जे सापडतील त्यांची मोफत शस्त्रक्रिया आम्ही लायन्स क्लब आकांक्षातर्फे करणार आहोत. शिवाजी मित्र मंडळ याचबरोबर लोकमंगल प्रतिष्ठान यांनी फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आत्ताच अध्यक्ष श्री राजेंद्र पवार यांनी सांगितलं की हा रेडलाईट एरिया आहे आणि या ठिकाणी फार कमी असे आरोग्य कॅम्प घेतले जातात, परंतु लायन्सनी ती सर्व जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि लायन्सच्या या 100 वर्षानिमित्त जे काही आरोग्य शिबिरं आहेत त्याचा लाभ या वस्तीमध्ये देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. लायन्सतर्फे अनेक असे कार्यक्रम केले जातात, मोफत डायलिसिस सेंटर, त्याचबरोबर सिटी स्कॅन सेंटर हे लायन्सचं आहे आणि त्या ठिकाणी गरजूंना मोफत असे आम्ही सुविधा उपलब्ध करून देत असतो. या उपक्रमाला अनेक नेते मंडळी मान्यवर उपस्थित आहेत, आमच्या क्लबचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे. तर मोफत जो मोतीबिंदू शिबिर आहे त्याला जनसेवा फाउंडेशनचे विनोद शाह यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आणि हा मोफत आम्ही करत आहोत. आता आम्हाला फार कौतुक वाटतं. आमच्या या विजयशिवाजी तरुण मंडळाला परंपरा आहे. अनेक सामाजिक उपक्रम सातत्यानं मंडळाच्या माध्यमातून या भागामध्ये राबवले जातात. हा खरं पाहिजे हा थोडासा रेडलाईट एरिया आहे, वेशवस्तीचा परिसर आहे. त्यामध्ये अनेक अडचणी आणि अनेक समस्या नेहमी भेडसावत असतात. त्या भागात काम करत असताना आम्हाला प्रत्येक वेळेला जाणवलं की या ठिकाणी अनेक अडचणीमध्ये त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या असतील, या भागातल्या महिलांच्या समस्या असतील, त्यानंतर या प्रत्येक गोष्टीवरती आपण काही ना काहीतरी काम करत राहिलं पाहिजे. त्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असतो. त्यामध्ये प्रामुख्यानं हे आजचं जे शिबिर आहे हे कमी आमचा जवळ 20वं शिबिर असेल गेल्या ह्या 15-20 वर्षामध्ये. तर आम्ही सातत्यानं नेत्रचिकित्सा शिबिर घेत असतो. त्यामध्ये लायन्स क्लबचं यावर्षी आम्हाला अत्यंत चांगलं मोलाचं सहकार्य मिळालं. त्यामध्ये हरिभाऊ सोनवणे चॅरिटेबल ट्रस्टचे सोनवणे साहेबांचं चांगलं मार्गदर्शन लाभलं. या शिबिराच्या माध्यमातून या भागातल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या डोळ्यामुळे असणारे जे प्रॉब्लेम असतील, जे त्रास असतील, त्यांचे ऑपरेशन करायचे असतील, त्यांना चष्मा आवश्यक असेल, ह्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम या माध्यमातून आम्ही करणार आहोत. कारण आज याची फार मदत आहे की मला कोणते आजार झाले हेच माहीत नसते. ते जर आजार माहीत झाले तर बहुतेक सगळ्यांवरती उपचार आहे आणि त्याला आरोग्यदायी जीवन जगता येईल. याचं कारण आहे की पूर्वीपेक्षा आता आयुष्याची लांबी वाढली आहे, त्यामुळं ते निरोगी जीवन जगण्याची फार गरज आलेली आहे. पूर्वी माणसं रोग होतं होतं ते आटपायचेच, असे पण रोग झालेले 50-55 न झालेलेही त्यांचंही निदान व्हायचं. तर दीर्घ आयुष्यामुळे आपल्याला माहिती असणं कोणते आजार आहेत आणि त्यावर काय उपाय याची गरज आहे. आणि याला हे मंडळाने जे सार्वजनिक स्वरूपात ते केलं त्यामुळे लोकांमध्ये याचा उपयोग. प्रतिनिधी पियुष बागडे, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.